कोल्हापूर विभागामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर या क्षेत्रामध्ये जो महापूर आला, त्या महापुरामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि कृषी मंत्री या नात्याने प्रत्यक्ष त्याची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि मालखेड, समडोळी आणि सांगलीवाडी या गावाला मी भेटी दिलेली आहे. शेतकऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि प्रत्यक्ष शेतीवर पाहणी केलेली आहे. यामध्ये असं दिसून आलं की बाधित गाव सातारामध्ये 1201 आहे, सांगलीमध्ये 213 आणि कोल्हापूरमध्ये 827 आहे. बाधित क्षेत्र सुद्धा 38,225 हेक्टर साताऱ्यामध्ये आहे, 66,098 हेक्टर सांगलीमध्ये आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,05,069 हेक्टर क्षेत्र आहे. पंचनाम्याचं काम आम्ही वेगाने हातात घेतलेलं आहे आणि साधारणतः उद्या संध्याकाळपर्यंत पंचनामे पूर्ण होतील असे निर्देश सुद्धा दिलेले आहे. आतापर्यंत पंचनाम म्हणजे कालपर्यंत झालेले पंचनामे 10,061 हेक्टरचे पंचनामे साताऱ्यामध्ये झालेले, 21,767 पंचनामे सांगलीमध्ये झालेले, म्हणजे 1/3 पंचनामे झालेले आहेत. परंतु आता पुढच्या भागामध्ये त्यामध्ये वेग घेण्यात आलेला आहे. तालुके जे अफेक्टेड आहे साताऱ्यामध्ये कराड, पाटण, महाबळेश्वर, सातारा, वाई, खंडाळा, जावळी आणि सांगलीमध्ये वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, तासगाव, मिरज, कोल्हापूरमध्ये सर्व तालुके यामध्ये अफेक्टेड दिसतात. या क्षेत्रामध्ये विविध प्रकारची हानी झालेली आहे. म्हणजे ऊस जरी उभा दिसत असला तरी ऊस प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्याच्या पोंग्यामध्ये पाणी गेलेलं आहे किंवा गाळ गेलेला आहे आणि त्यामुळे त्या पोंग्याचा म्हणजे अक्षरशः सडलेले दिसतात. अनेक ठिकाणी विशेषतः सांगलीवाडीला मी जेव्हा गेलो त्या ठिकाणी अजूनही शेतावर पाणी साचलेलं आहे. त्यामुळे केळी असो, सोयाबीन असो, भुईमुग असो, जे इंटरक्रॉपिंग आहे किंवा फळबाग आहे त्या सुद्धा जळलेल्या अवस्थेमध्ये दिसतात. ज्या ठिकाणी मल्चिंग केलेलं आहे, एक शेत मी पाहिलं की मल्चिंग केलेलं होतं आणि टोमॅटोचं पीक होतं, परंतु ते सुद्धा संपूर्णतः जळलेलं दिसत. ऍटमॉस्फेरिक किंवा कंडिशन जेव्हा एक्स्ट्रीम असतात, म्हणजे अति उष्णतामान असलं, अति थंडी असली किंवा सातत्याने ओलावा असला, तर ते पिकं जळतात आणि तशी जळण्याची प्रक्रिया ही आपल्याला दिसते. विशेषतः नदीकाठचे जे क्षेत्र आहे त्या नदीकाठच्या क्षेत्रामध्ये हे भीषण क्षेत्र दिसते. परंतु हे संपूर्ण क्षेत्र सबमर्जन्समध्ये असल्यामुळे आणि अनेक दिवसपर्यंत सबमर्जन्समध्ये असल्यामुळे जरी काही ठिकाणी ऊस उभा दिसत असला तरी तो पुढच्या काही दिवसात निश्चितपणे तो कामात येणार नाही, चाऱ्याच्या सुद्धा कामात येणार नाही, वैरणासाठी सुद्धा वापरता येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यासोबतच ठिबक सिंचनासाठी वापरलेले लॅटरल्स असो, पाईप असो, त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. मोटर पंप सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाण्यामध्ये होते त्यामुळे त्याचं सुद्धा नुकसान झालेलं दिसतंय आणि त्यामुळे या सर्व गोष्टीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. शासन याबाबत अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे यासाठी सर्वतोपरी मदत, म्हणजे NDRFच्या पुढे जाऊ, SDRFमध्ये जे 10% रकमेला अधीन राहून, म्हणजे साधारणतः SDRFची जी रक्कम असते त्यामध्ये सुद्धा जास्तीची जी मदत करता येते त्या मदतीचा हात या शेतकऱ्यांना देण्याचं शासनाने ठरवलं आहे. आणि आता सध्याच्या परिस्थितीत
आपत्ती व्यवस्थापन समितीची जी मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्याची बैठक 2 वाजतापासून सुरू होती आणि उद्याच्या कॅबिनेटमध्ये ती निर्णय जाहीर होती. मला असं वाटतं की यावेळेला तालुका कृषी अधिकारी असो, कृषीचे अधिकारी असो, कृषी सहायक असो, मी ज्या ज्या ठिकाणी भेट दिली त्या त्या ठिकाणी सर्वांनी सांगितलं की कृषी सहायकाची तलाठ्याची भूमिका अतिशय संवेदनशील आहे, ते सहकार्य करतात आहे आणि अधिकारी रात्रंदिवस काम करतात. पंचनाम्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांच्या सह्या घेणं आपण बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा माहीत असलं पाहिजे की आपल्या शेताचा पंचनामा झाला, आपल्या शेतामधल्या पिकाची नोंदणी झाली, त्यासोबतच एक जमीन जी खरडून गेलेली आहे त्याचा सुद्धा पंचनामा केला जातोय, गाळ जर जमा झाला असेल त्याचा सुद्धा पंचनामा केला जातो. या सर्व माध्यमातून अतिशय कमी वेळामध्ये शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील. जे शेतकरी रब्बीमध्ये गहू असो किंवा हरभरा असो, चना असो, त्याची पेरणी करतील त्यासाठी प्रत्येक शिकाद्वारे त्यांना बियाणं देण्याची तजवीज सुद्धा केली जाते. मला असं वाटतं की अतिशय विदारक परिस्थिती या महापुरामुळे शेतकऱ्यांची केल्या गेलेली आहे आणि निसर्गाच्या पुढे कोणाचं चालत नाही, परंतु शासन मात्र शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार. साधारणतः कोल्हापूर विभागामध्ये 2,09,332 हेक्टरचं नुकसान झालं. आणि शेतीच्या नुकसानीकरता आपण केंद्र सरकारकडे 2,800 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. उद्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होईल काय किती मदत देणार आहे का. यापूर्वी जे मदतीचे आखडे जाहीर केलेले त्यामध्ये सुधारणा असेल उद्याच्या? निश्चितपणे परिस्थिती अतिशय विदारक आहे आणि वेगवेगळ्या पातळीवर मदत करावी लागणार. म्हणजे समजा खचलेला किंवा वाहून गेलेला जो भाग असेल, नदीने पात्र बदलवलं असेल, तर त्यामध्ये 38,000 रुपये प्रति हेक्टर आपण देतो. त्यासोबतच ठिबक सिंचनाचा संच वाहून गेला असेल तर पुन्हा ठिबक सिंचनासाठी सबसिडी त्या शेतकऱ्यांना देता येईल. किंवा आता आपण सांगितलं होतं ना कशामध्ये म्हणाले, गोठा वाहून गेला असेल SDRF NDRF ची तर मदत मिळेलच, पण या सर्व शेतकऱ्यांना नरेगाच्या मार्फत 35,000 रुपये आपल्याला कोठा बांधण्यासाठी देता येईल. म्हणजे सगळ्या पातळीवरची मदत कंपाईल करून या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. आमच्या जिल्ह्यात एकीकडे महापूर आहे, तिकडे दुष्काळाची परिस्थिती आहे. तिकडे लोकांनी शेतकरी धान्य पेरलं पण ते उगवलं नाही, दुबार पेरण्याची गरज आहे, पाऊस नाही, अशा अवस्थेत टँकरनं पाणी पुरवठा काही गावात सुरू आहे. पण या कृषी विभागाला दोन्ही पातळीवर म्हणजे पुराच्याही पातळीवर आणि दुष्काळाच्या घेण्याची गरज. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे. मी संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय. एका आज इथे आलो, परवाच्या दिवशी मी कोकणामध्ये जाणार आहे. कोकणामध्ये सुद्धा असंच नुकसान फळबागाचं झालेलं आहे. एकीकडे महापुरानी किंवा पुरानी बाधित झालेला शेतकरी, परंतु मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये किंवा कायम दुष्काळी तालुके असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की तिथे सुद्धा लातूर, बीड आणि परभणी या ठिकाणी सुद्धा कमी पाऊस असल्यामुळे, अतिशय कमी पाऊस आहे, 25 ते 50% सरासरीचा पाऊस आहे आणि त्यामुळं सर्व पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे त्याची प्लांट ग्रोथ जी असते ती खुंटलेली आणि त्यामुळं पिकाचं उत्पन्न सुद्धा कमी होणार. परंतु बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रिव्हेंटिव्ह सोईंगच्या माध्यमातून पीक विमा देतोय. म्हणजे विदर्भामध्ये भंडारा आणि गोंदिया भागामध्ये पीक विमा आपण प्रिव्हेंटिव्ह सोईंगचा देतो. बाकीच्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विमा अतिशय चांगल्या प्रमाणात काढले गेले. पंतप्रधान पीक विमा योजना जी राबवल्या गेली, मागच्या वर्षी 91 लाख शेतकऱ्यांनी त्यामध्ये नोंदवलं होतं, परंतु यावर्षी 1,01,05,00,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि या दुष्काळी भागामध्ये
या पीक विम्याचा निश्चितपणे फायदा शेतकऱ्यांना होणार. आणि आपल्याला माहित आहे की आपण दुष्काळ साधारणतः 31 ऑक्टोबरच्या दरम्यान जाहीर करतो आणि त्याप्रमाणे मागच्या वेळेलाही आपण मार्च महिन्यापासूनच मदत देण्यास सुरू केलं. यावेळेला सुद्धा प्रिव्हेंटिव्ह सोईंग म्हणजे 25% कमी पेरणी झालेली असेल त्याचे पैसे आताच आपण देणार विमा कंपनीच्या द्वारे. परंतु उंबरठ उत्पन्नाच्या नुसार समोरचे जे पैसे असतात, मागच्या वेळेला आपण 49 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण केलेलं आहे. मागच्या वेळी आपण 95% पे आउट दिले आहे. एवढी पीक विम्याची जी रक्कम होती राज्य सरकारनी भरलेली, केंद्र सरकारनी भरलेली आणि शेतकऱ्यांनी भरलेली, त्यापैकी 95% पे आउट आपण केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी कदाचित ते 100% जास्त सुद्धा जाईल अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे. आणि त्यामुळे काही निधीच्या माध्यमातून निश्चितपणे सरकार उभं राहील. पीक कर्जाचं पुनर्गठन करायचा विचार आहे? निश्चितपणे ही मागणी सर्व क्षेत्रामधून आली, कारण कोल्हापूर, सांगली, सातारा या क्षेत्रामध्ये पीक विम्याचं प्रमाण अतिशय कमी आणि शेतकरी सोसायट्यांकडनं बँकांकडनं कर्ज घेतात. मागच्या वेळेला मी पाहिलं, कोल्हापूरमध्ये मी येऊन गेलो होतो, तर साधारणतः कर्ज वितरणाचं प्रमाण 100% आणि पेआउटचं प्रमाण सुद्धा चांगलं होतं. परंतु हा एवढी भीषण परिस्थिती झाल्यानंतर निश्चितपणे या शेतकऱ्याला उभं करण्याकरता पुनर्गठन केल्या गेलं पाहिजे आणि त्यासाठी आरबीआयकडे प्रस्ताव पाठवला जाईल आणि त्यासाठी युद्ध पातळीवर आम्ही प्रयत्न. पुणे विभागातच 8,000 जणांवर बेपत्ता झाल्याची माहिती आहे, त्या सर्वच 8,000 जणांच्या पशुपालकांना मदत मिळणार की त्यासाठी तुम्ही काही क्राय? एनडीआरएफनी ऑलमोस्ट सगळे जनावरांचं घेतलेलं आहे. तसा तो विषय माधवराव जानकरांकडे येतो, तरी पण शेतकऱ्यांची जनावर आहे म्हणून मी बोलतोय. आणि एनडीआरएफच्या नॉन्स प्रमाणे त्यांना मदत दिली जाईल. ज्या ज्या जनावरांचं टॅगिंग केलेलं असेल किंवा नोंदणी केलेली असेल त्या त्या ते जनावर जर का गायब झालेलं असेल तर निश्चितपणे त्यांना मदत. तुम्ही म्हणला की विम्याची रक्कम दिलेली आहे, विम्याचा लाभ झालेला आहे, तर तुमचा सहकारी पक्ष शिवसेना, तुम्ही सगळे अर्ज मागवले शेतकरी, तुम 7,000 जिल्ह्यातून अर्ज घेतले पुढच्या घडला, हा विरोधाभास नाही का की रक्कम दिली गेली असं? पीक विम्याच्या संदर्भात मी कृषी मंत्री झाल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत भेटलो, त्यांच्या सुद्धा सूचना घेतल्या आणि त्यानंतर माननीय दिवाकर रावजी रावते, माननीय सुभाषजी देसाई यांच्यासोबत बैठक घेतली, पीक विम्याच्या संदर्भात कार्यशाळा घेतली पुण्यामध्ये आणि केंद्रीय कृषी मंत्री माननीय श्री तोमरजी यांनी जेव्हा संपूर्ण राज्यामधल्या कृषी मंत्र्यांची बैठक घेतली त्यामध्ये काही सूचना आपण पीक विम्यामध्ये बदल करण्यासाठी मांडल्या आणि त्या सूचनांमध्ये विशेषतः जोखीम स्तर हा 70% 90% नेला पाहिजे. म्हणजे बरेच वेळा विम्याच्या संदर्भात एक डिस्क्रिपन्सी आपल्याला पाहायला मिळते की एखादा तालुका दुष्काळी म्हणून घोषित होतो परंतु उंबरठ उत्पन्न बसत नाही म्हणून विमा मिळत नाही. म्हणजे 2016 ड्रॉट मॅन्युअल प्रमाणे आपण दुष्काळ घोषित करतो, ग्राउंड ट्रुथिंग सुद्धा करतो, परंतु उंबरठ उत्पन्नाचा निकष लावल्यामुळे किंवा जोखीम स्तर 70% असल्यामुळे, त्याला आपण इंडेमनिटी म्हणतो, इंडेमनिटी 70% असल्यामुळे तो त्या विम्याच्या परिकक्षेच्या बाहेर जातो आणि म्हणून आपण सुचवलेला आहे केंद्र सरकारला की 70% 90% करण्यात यावं. विमा कंपन्या रिस्पॉन्सिव्ह नव्हत्या, परंतु यावेळेला आपण निर्णय घेतला की विमा कंपन्यांचा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी हा तालुका कृषी कार्यालयामध्ये बसेल आणि तालुका स्तरावर दक्षता समिती आपण निर्माण केली ज्यामध्ये 2 शेतकऱ्यांचे प्रतिनिधी घेतले, त्यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामध्ये विम्याचा प्रतिनिधी बसणार, तिथे सुद्धा दक्षता समिती निर्माण केली. एखाद्या वेळेला अनप्रेसिडेंटेड कॅलॅमिटी आली म्हणजे न सांगता येणारे जे धोका असतो, एखादी वेळेला गारपीट झाली तर 72-48 तासात ते इन्फॉर्म करावं लागायचं, त्यांचा टोल फ्री नंबर सुरू राहत नव्हता आणि म्हणून आपण त्या विमा एजंटलाच तालुका पातळीवर बसवलाय, दक्षता समिती केलेली आहे. एक वेळा तालुका कृषी अधिकाऱ्याला इन्फॉर्म केलं, माहिती दिली
की त्याचा विमा कंपन्यांची कारवाई सुरू होईल आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांशी मैत्रीपूर्ण विमा कंपन्यांनी वागलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताची असली पाहिजे, यासाठी बरेचसे बदल आपण सुचवले आणि अंमलात सुद्धा आणले. आणि त्यामुळं तुमचा प्रश्न जो होता शेतकऱ्यांसाठी कोणीही मागणी करत असेल तर मी त्याचं स्वागतच करतो, सूचनांचं स्वागत. सर, प्राथमिक अंदाजानुसार 2800 कोटीचं नुकसान शेतीचं धरलेलं आहे प्राथमिक अंदाजानुसार, आणि ती मागणी सुद्धा आपण केंद्र सरकारला केली. हेक्टरी 13,500 रुपये एनडीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे आहे. वाहून गेलेली जमीन असली, धरडून गेलेली जमीन असली तर 38,000 रुपये प्रति हेक्टरी आहे. बहुवार्षिक पीक असलं, फळबागा असल्या तर 18,200 रुपये आहे. कोरडवाहू पीक असलं जे आपल्याकडे नाही आहे, कोरडवाहू कुठेच नाही, 6,800 रुपये कोरडवाहूचा आहे, पण तो काही आपल्याकडे लागू होणार. गाळ जर आलेला असला तर 12,200 रुपये आहे. पण या उपरही जाऊन शासन निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत नाही एवढ्या. मी निश्चितपणे सांगितलं की विदारक परिस्थिती आहे, संकट मोठं आहे, आणि त्या जीआर मध्ये एक शेवटचा कॉलम आहे राज्य शासनाने त्यांच्या स्थानिक आपत्ती करता जे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार अनुज्ञेय नसतील अशा आपत्तीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या वार्षिक तरतुदीच्या 10% मर्यादेपर्यंत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून खर्च अनुज्ञेय राहील. आणि अशा गोष्टीमध्ये आपण वाढीव मदत देऊ शकतो, परंतु आता आणि त्याशिवाय जे बाकीचे शेतीपूरक गोष्टी असतात, कृषी पंप असतो किंवा ठिबक सिंचन आहे, त्याशिवाय गोठा वाहून गेलेला आहे, तर त्या सगळ्या गोष्टीला विविध योजनेमध्ये बसून त्या शेतकऱ्याला मदत केली. निश्चितपणे आता पंचनामे आल्यानंतर खरी परिस्थिती आपल्या समोर येईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळ पातळीवर आणि आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये याबाबतीत चर्चा करून निर्णय घेतला. पूरग्रस्त भागाच्या बाहेर काही भागात 65 मिलीमीटरपेक्षा अति पाऊस पडला, निश्चितपणे जेव्हा अतिवृष्टी होते 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस असतो आणि त्यामध्ये घराची पडझड झाली तर सर्व निकष अतिवृष्टीचे लागतात आणि त्याप्रमाणे मदत दिल्या. ठीक आहे, थँक्यू.